मुंबईत उत्तर पूर्व मतदारसंघातले 10,000 नागरिक या निवडणुकीत नोटा वापरण्याच्या तयारीत आहेत. गेली 40 वर्ष इथले लोक नाक मुठीत धरून जगतायत. मुलुंडच्या हरिओम नगरमधल्या 19 सोसायट्यांमध्ये साधारणपणे 10,000 वस्ती आहे. या सगळ्या नागरिकांनी येत्या निवडणुकीमध्ये नोटा पर्यायाचा वापर करण्याचा निर्णय घेतलाय. गेल्या अनेक वर्षांपासून इथली डम्पिंग ग्राउंडची समस्या कायम आहे. यासाठी अनेक वेळा स्थानिक नेत्यांकडे आणि महापालिकेकडे तक्रारी करण्यात आल्या पण कुणीही दाद दिली नाही. सबने डिसाइड कर दिया इस टाइम के जाके सिर्फ बटन प्रेस करके नो वोट करके आ जाएंगे बिकॉज देयर इज नो ऑप्शन. हमारे यहाँ पे भी ना फॉर अस देयर इज नथिंग टू डू. क्या कर सकते हैं, 6 साल वेट किया है, बहुत हुआ है, इट्स इनफ नाउ. हम किसी भी पॉलिटिकल पार्टी को हम हमारा सपोर्ट नहीं देंगे. हम अपना नोटा रजिस्टर करके आ जाएंगे. मुलुंडमधल्या 25 हेक्टर्सवर डम्पिंग ग्राउंड पसरलंय. गेल्या 40 वर्षांपासून रोज 2,000 टन कचरा इथं आणला जातो, त्यामुळे इथल्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झालाय. या उत्तर पूर्व मतदारसंघातून भाजपकडून किरीट सोमय्या, राष्ट्रवादीकडून संजय दिना पाटील आणि आपच्या मेधा पाटकर रिंगणात आहेत. आता इथले नागरिक नोटाचा पर्याय वापरणार म्हटल्यावर डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन उमेदवार देत आहेत. जो नेशनल पोल्यूशन कंट्रोल बोर्ड को सबसे पहले सांसद बनने के महीने भर के अंदर नेशनल पोल्यूशन कंट्रोल बोर्ड की पूरी स्पेशल टीम यहाँ लेके आऊँगा और यहाँ पर जो अननेचुरल जो नॉन साइंटिफिक पद्धति से जो डिस्पोजल हो रहा है वो तो पहले तुरंत ही बंद करवाना. विद इन 3 मंथ इट विल बी स्टॉप. सभी लोग प्रयत्न कर रहे हैं इतने टाइम से और अथॉरिटीज भी कर रहे हैं, पर कहीं ना कहीं कुछ ना कुछ टेक्निकल अड़चन आ जाती है और उसमें रुकावट आ जाती है. मैं कोशिश करूंगा एक दिन में भी हो जाए या जितने जल्दी हो सकेगा करूँ. आता कुठल्याच पक्षाच्या नेत्याकडून डम्पिंग ग्राउंड बद्दल काही कारवाई होईल अशी अपेक्षाच नसल्याचं इथले नागरिक सांगतात. त्यामुळे नोटा पर्याय वापरण्याच्या निर्णयावर सध्या तरी 10,000 नागरिक ठाम आहेत. शिल्पा दास, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.